चला तर आपण आज थंडगार अशी सोलकढी बघणार आहे। तर पहिल्यांदा मी हे एक नारळ घेतलं आहे, हे एका नारळाचे तुकडे आहेत। त्यानंतर हे आमसुलं हे मी 20 मिनिट भिजत घातलेले आहेत थोड्याशा पाण्यामध्ये। त्यानंतर लसूण, आलं आणि हिरव्या मिरचींचे तुकडे आहेत, कोथिंबीर आहे। आणि त्यानंतर आपल्या सोलकढीला एक छानसा कलर येण्यासाठी आपण ही बीट वापरणार आहे। तर पहिल्यांदा काय करायचं आहे, तर आपण छोट्याशा मिक्सरच्या भांड्याला आपण हे जे आमसूल 20 मिनिट भिजत घातलं होतं तर ते हे ह्याची पेस्ट बनवून घेऊया। आणि मोठ्या भांड्यामध्ये आपण हे ओल्या नारळाचे तुकडे, आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे, त्यानंतर हे बीट घालून यायचं, थोडंसं पाणी घालायचं आहे आपण आणि ह्याची देखील आपण वाटण बनवून घ्यायचं आहे। आता काय करायचं, मी हा डबा घेतला आहे स्टीलचा, कुकरचा डबा घेतला आहे। त्यानंतर ह्याच्यावर पुरणाची चाळण ठेवली आणि यावर एक स्वच्छ कापड ठेवायचं आहे। आणि त्यानंतर आपण जे नारळाचं वाटण बनवून घेतले तर त्याचं आपण दूध काढून घेऊया। तर आपण हे बीट, नारळ आणि आलं, लसूण आणि हिरवी मिरची याचं पाणी घालून पेस्ट बनवून घेतली। हे मी कापड फक्त थालीपीठ आणि काहीतरी पराठा वगैरे बनवायचा असेल तरच वापरते, म्हणजे असं एक वेगळं कापड बनवून ठेवा जे आपण फक्त जेवणासाठीच वापरू शकते। आणि त्यानंतर मी जे आमसुलाची पेस्ट बनवून घेतली तर तीही ह्यामध्ये टाकूया। आणि याच्यात आपण पिळून दूध काढून घेऊया। तर हे आपलं एकदा आपण पिळून घेतलेलं आहे, तर आपण अजून एकदा ह्या केसमध्ये आपण पाणी घालायचं आणि अजून एकदा आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। मी अजून एकदा फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे असं पण 2 वेळा घेतलेलं आहे। हे दुसऱ्या वेळेस थोडं पातळ असतं। तर मी आता हे काचेच्या बाउलमध्ये ओतून घेते। हे बघा, आपल्या हा जो कलर आहे नॅचरल आला आहे, हा बीटमुळं आलेला आहे, किती छान असा कलर आलेला आहे। आणि आता ह्यात आपण 1 चमचा साखर घालायचे आणि 1/2 चमचा जिरा पावडर टाकूया। हे छान असं चमच्यानं आता एकत्र करून घेऊया। मी आमसूल 10 ते 11 घेतले होते, मी अगोदर सांगायला विसरली, माझ्या नंतर लक्षात आलं। तर एक नारळ घेतला होता त्यासाठी मी 10 ते 11 आमसूल घेतले होते। आता सगळ्यात शेवटी ह्यावरून कोथिंबीर टाकायची आपण चिरून। तर आपली ही सोलकढी तयार झालेली आहे। तर आता आपण ही फ्रीजमध्ये ठेवली तरी चालते, म्हणजे थंडगार सोलकढी अशी तयार होते। तर अगदी सोपी पद्धत, तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही नक्की करा। धन्यवाद।